नमस्ते मी अनिता योगामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा ते पाहणार आहोत आपल्या शरीरामध्ये लाखो नाड्या असतात तर त्या शुद्ध करायचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करतो त्यामुळे आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम रोज करायचा आहे अनुलोम विलोम प्राणायाम तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता रोज हा प्राणायाम तुम्हाला पाच ते दहा मिनिट करायचे हा प्राणायाम तुम्ही सुखासन पद्मासन किंवा वज्रासन कोणत्याही आसन स्थितीमध्ये बसून करू शकता सहज तुम्हाला जिथे जसं बसता येईल तसं बसायचं आहे आणि हा प्राणायाम तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही जमिनीवर बसू शकत नसाल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा हा प्राणायाम करू शकता फक्त तुम्हाला याच्यामध्ये पाठीचा आपला ताट ठेवायचा आहे सर्वप्रथम आपण अनुलून विलून प्राणायाम कसा करायचा तो पाहूया त्यानंतर आपण त्याचे फायदे काय आहेत ते पाहूया चला तर मग आता आपण पाहूया हा प्राणायाम कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात मुद्रेमध्ये ठेवायचे ज्ञान मुद्रा पाठीचा कणा ताट आहे याच्यामध्ये अनुलोम विलून प्राणायाम करण्याच्या अगोदर आपल्याला दोन ते तीन वेळा दीर्घ श्वास आहे दीर्घ श्वास सोडायचा या पद्धतीने हळूहळू दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास आहे या पद्धतीने दोन ते तीन वेळा करा या पद्धतीने तुम्ही दोन ते तीन वेळा दीर्घ श्वास भरल्यानंतर आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा याच्यामध्ये आपल्याला काय आहे डावा हात आपला मुद्रेमध्ये ठेवायचं उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका ह्या दोन बोटांनी आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम आहे याच्यामध्ये आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी पूर्णपणे बंद करायचे डाव्या नागपुडीने दीर्घ हळूहळू श्वास भरायचा आपल्याला परत अनामिका म्हणजे रिंग फिंगरने आपल्याला डावी नागपुडी बंद करायचे आणि उजव्या नागपुडीने दीर्घ श्वास बाहेर सोडायचे या पद्धतीने परत उजव्या नागपुडीने दीर्घ श्वास भरा जास्तीत जास्त श्वास भरायचा आहे परत उजवी नागपुडी बंद करायची आपल्याला डाव्या नागपुडीने बाहेर सोडायचं आहे परत डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास भरायचा आपल्याला डाव्या नागपुडीतून जो भरलेला श्वास आपल्याला उजव्या नागपुडीतून सोडायचा परत उजव्या नागपुडीतून दीर्घ श्वास भरा डाव्या नागपुडीतून आहे परत डाव्या नागपुडीतून दीर्घ श्वास भरा कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला या पद्धतीने तुम्ही डोळे बंद पण करू शकता रिलॅक्स डीप इन हॅड डीप एक्झेट या पद्धतीने तुम्ही रोज हा प्राणायाम पाच ते दहा मिनिट करू शकता थोडक्यात पाहूया आपण अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा याच्यामध्ये उजवी नागपुडी बंद करायचे थमणे आणि डाव्या नागपुडीतून तुम्हाला दीर्घ श्वास भरायचा आहे डाव्या नागपुडीतून भरलेला श्वास तुम्हाला उजव्या नागपुडीतून दीर्घ बाहेर सोडायचा आहे परत तुम्हाला पर उजव्या नागपुडीमध्ये दीर्घ श्वास भरायचा आहे परत तुम्हाला डाव्या नागपुडीतून तो बाहेर सोडायचा आहे परत उजव्या नागपुडीतून तुम्हाला श्वास भरायचा आहे आणि डाव्या नागपुडीतून बाहेर सोडायचं एवढंच तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाममध्ये करायचं आहे हा प्राणायाम खूप आहे आपल्या शरीरामध्ये अनेक लाखो नाड्या आहेत तर त्या शुद्ध करायचं काम अनुलोम विलोम प्राणायाम करतो त्यामुळे तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम रोज करायचंय न विसरता अनुलोम विलोम प्राणायाम करण्याचे खूप सारे फायदे आहेत तर ते आता आपण पाहूया काय आहेत हृदयविकाराच्या लोकांसाठी हा प्राणायाम अतिशय उपयोगी आहे जर तुम्ही अनोलून विलोन प्राणायाम नेहमी केला तर तुम्हाला हृदयाचा विकार कधीही होणार नाही हा प्राणायाम वात पित्त यासारख्या आजारावरती खूप उपयोगी आणि दमा असणाऱ्या लोकांसाठी हा प्राणायाम अतिशय उपयोगी आहे तसेच हा प्राणायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो उच्च रक्तदाबावरती हा प्राणायाम खूप उपयोगी आहे ज्या लोकांना संधिवात किंवा गॅस यासारखे आजार आहेत त्यांनी हा प्राणायाम नियमित करावा आजारी व्यक्तींनी हा प्राणायाम रोज करावा त्यांच्यामध्ये उत्साह वाढेल अनुलोम विलोम प्राणायाम हा अनेक रोगांवरती उपयोगी हो असा हा प्राणायाम आहे म्हणून हा प्राणायाम आपल्याला रोज करायचा आहे अनुलून विलून प्राणायामचे खूप सारे फायदे आहेत मला जेवढे सांगता येतात तेवढेच मी सांगितले पण जेव्हा तुम्ही रोज कराल तेव्हा तुम्हाला त्याचे ते फायदे दिसून येणार आहेत किंवा तुमच्या बॉडीमध्ये किती चेंजेस होतात ते तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळतील त्यामुळे तुम्हाला हा प्राणायाम रोज करायचा आहे आणि तुम्ही स्वतः अनुभवून पहा की तुम्हाला याचे किती फायदे होत आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद